मराठा आरक्षण केरोटिव्ह पिटिशनवरती पुन्हा 24 जानेवारीला सुनावणी होणार आहे. आज सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची प्रत 12:13 वेबसाईटवरती अपलोड झाली. 6 डिसेंबर 2023 रोजी केरोटिव्ह पिटिशनवरती सुनावणी झाली. 6 डिसेंबरच्या सुनावणीमध्ये नेमकं काय ठरलं याची कोणतीही माहिती समोर न आल्यानं धाकधूक वाढली होती. अखेर 24 जानेवारीला पुन्हा एकदा सुनावणी होणार असल्याचं आज स्पष्ट झालंय. क्युरिटी संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने आज भाष्य केलेलं आहे. येत्या 24 जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टाने परत एकदा सुनावणीसाठी क्युरिटी पिटिशन ठेवलेली आहे. याचा अर्थ असा की क्युरिटी पिटिशन सुप्रीम कोर्टाने नाकारलेले नाही तर सुप्रीम कोर्टाने स्वीकारलेले आहे. यामुळे मला विश्वास आहे लवकरात लवकर याच्यामध्ये सुनावणी होईल व मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळेल. मराठा आरक्षणाबद्दल जे क्युरेटिव्ह पिटिशन म्हणजे सुप्रीम कोर्टातील शेवटचा चान्स जो महाराष्ट्र सरकारला आहे ते मॅटर 6 डिसेंबरला इन चेंबर्स म्हणजे जजेसच्या ऑफिसमध्ये लिस्ट झालं होतं. त्याच्यात पक्षकार किंवा वकील नाही जाऊ शकत. तर त्या 6 तारखेच्या हिअरिंगमध्ये असं ठरलं की परत हे जजेस 24 जानेवारीला हे मॅटर ऐकणार आहेत. म्हणजे ह्याच्यात काही नोटीस इश्यू झालेली नाहीये किंवा डिसमिस झालेलं नाहीये किंवा ओपन कोर्टात घेण्याबाबत निर्णय झालेला नाहीये. परत आता हे मॅटर जजेस समोर 24 जानेवारीला लागेल आणि त्याच वेळेस पुढचा निर्णय ह्याच्याबद्दल होईल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.